आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. किती झाले? नाही का काय वाढदिवस आहे का? नाही नाही. मग सांगा किती झाले? हो साहेब, मी तुम्हाला भाजीचे पैसे माफ करतो, तुम्ही आमचं कर्ज तेवढं माफ करा. अच्छा, असे माणसं पेहतो का तुमचा आदर्श सरपंच? पण त्याला सांगा तुमच्या कर्जबुडव्या सरपंचाला की तो शब्द दिला ना तो पाळ म्हण. आणि असे भाजीचे पैसे माफ केल्यानं मी तुमच्यावर दया दाखवेल असं नाहीये, ठीक आहे? हो साहेब, अहो मी ते सहज म्हणलं. तुम्ही जयदेव भाऊ बद्दल असं येडवाकडं का बोलताय? अच्छा, काय राग आलाय? चांगलं, तुमच्या त्या कर्जबुडव्या सरपंचाला. हो साहेब, ऐकून घ्यायला लागलं म्हणून काय पण बोलायला लागला वे. अहो कर्ज काढली, त्याचे हप्ते पण फेडल्यात, आणि तुम्ही काय उपकार केला नाहीत आमच्यावर. तुमच्या बँकेचीच माणसं आली होती कर्ज पाहिजे का कर्ज पाहिजे का करत. अहो शाखा उभी केली आम्ही आणि आमच्यावरच दांडुरकी करायला लागला वे. अहो जिथं उभा आहे ना ती जागा आमची आहे, इथं मार्केटमध्ये उभं राहून देणार नाही. गावात ना हाकलून काढाय माग पुढे बघणार नाही. जयदेव भाऊ बद्दल एक शब्द मी वाकड बोलला तर. हे भीमा, कशाला वाद घालायलेस? याच खरकट तोंड आहे माहित नाही तुला? खरकट? अहो खरकट न, गटार आहे गटार. भीमा, त्याला जर बोलून बरं वाटत असेल तर बोलू दे की हे बघ, आपण कोणाचं कधी वाईट केलेलं नाही आणि याचा बिघडणार नाही. तू सोड, कशाला वाद घालतेस? तुम्हाला काय वाटतं तुमच्या अशा बोलण्याने माझं खच्चीकरण होईल? तर तो तुमचा गैरसमज आहे. हा असा कनवाळूपणाचा तुम्ही आव आणता ना, तो मुखवटाला मी सगळ्यांसमोर फाडणार आहे स्वतः. आणि हा तुमचा जो भ्रष्ट चेहरा आहे ना, तो सगळ्या तुमच्या लोकांसमोर आणणार आहे मी. ह्याच्या मायला ह्याच्या आता घेऊन येणार. पिट्या पिट्या हे घे. अरे पिट्या पिट्या मागव मागव. भीमा लांब तू, कोणी काय करणार नाहीये. आता जेलात जायला लागलं तर चालेल, पण ह्याचा मुद्दा इथं काढतोच पिट्या. वा 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 राजे शिर्के, ही वृत्ती आहे तुमची. ठीक, मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चला तर या. ए कीर्तिकर, चिलटासनी मारायला वाघ येत नसतोय, आणि तुझ्यात हिंमत असेल ना तर एक पाऊल पुढे टाक, मग दाखवतो तुला. याचा प्याद्यांना पुढे करून कोल्हा वाघ होत नाही तू. आज हिंमत केलीस, माझ्या गावातली एका बी माणसाला हात लावायची चूक पर्यंत केलीस, तर कोण कोल्हा कोण वाघ कोण शेळी हे शिकार झाल्यावर कळ. पाहुण्यांसारखं आलायस, खा प्या मस्त काम करा निघायत ना. मी जर पाहुणचार करायचं म्हणला तर लई महागात पडेल माझं पाहुणचार. कॉलर धरायची हिम्मत मी सुद्धा करू शकतो बरं का? दिसण्यावर जायचं नाही, मुठी माझ्या सुद्धा आवळतात. ए कीर्तिकर, ए पिट्या, बघू दे की बघू दे किती पाणी आहे ते. गावात येऊ बिन बायकांचा तमाशा आलाय ते माहितच नव्हतं मला. मारा एकमेकांची तंगडी तोडा, एकमेकांच्या पेकाटात लाथा घाला, हाना एकमेकांना तिच्या मायला. ए जया, एकाच ठिकाणी दोघाय टाकायचं का चिरडून यास मी? हा तू चिरडशील बाबा, काय सांगता येत नाही तुझं. म्हणजे तू अंगावर पडलास तर कुठला बी माणूस चिरडूनच जाईल. पण तुला अशा ठिकाणी पिन मारन का नाही, हवा निघून जाईल लक्षात ठेव. काय हो मॅनेजर, काय मॅटर काय? आणि तुम्ही हो माणूस त्याचं काम प्रामाणिकपणे करायला लागलाय, ते सरपंच त्याच्यामध्ये येतो हे लक्षात येते का तुमच्या? मला सांगा कर्ज काढायला कोणी सांगितली? जयान बँकेत गॅरंटर म्हणून सही कुणाची? जयाची.
आता कर्ज फेडलं नाही तर विचारणार कुणाला? जयालाच की. आणि योच पुढे पुढे जात होता ना, हो कर्ज मी फेडतो, कर्ज मी फेडतो म्हणून. नशीब समजा, यो माणूस नुसत्या नोटिसा पाठवतोय, अजूनपर्यंत त्याने कोर्टात केस केलेला नाही का जप्ती आणलेला नाही. काय जया, चांगुलपणाचा फायदा घ्यायची तुझी सवय अजून गेलेली दिसत नाही. आता कर्ज फेडली नाही तर बँक कायदेशीर कारवाई करणारच की. काय सरपंच? हो जया भाऊ, अहो ही बेन उगच वाद वाढवणार. अहो राघवराव, परक कोण आणि आपलं कोण ही तर ओळखायची का? ओ मॅनेजर, बँकेचे व्यवहार बँकेतच ठेवा, बाजारात आणू ढगा. नात्याची जाण मी एकट्यानं ठेवून काय उपयोग, यानं पण ठेवायला पाहिजे की. बरोबर ना जय? ए चला रे तुम्ही, राम रे चला. पैसे ठेवा. बघितलं काय मॅनेजर कसं गेलं गपगुमान? चला एक विचारू काय? विचारा की. जयदेव आणि तुमचं नेमकं नातं काय? आता काय सांगू तुम्हाला मॅनेजर साहेब, आम्ही ना त्यातले ना ह्यातले. तुम्ही आहे का ह्यातले? बसताय का? नाही लाजू नका, बसत असाल तर सांगा, ते सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो आमचं नातं. चला भेटू. अंबी, देवी तुझ्या पाठीशी आहे बघ. अगं देवी आईच्या बी मनात आहे तुझं आणि त्या बॅटरीचं लग्न होऊ नये म्हणून. सारिका, तुला काय खोळी लागलंय काय? काय नाही ते काय बडबडायलेस? ते विद्या मॅडम आणि माझा अण्णादादा अगोदरच त्या मॅटर मुळे टेन्शन मध्ये आहेत. आणि हे बघ, प्रॉब्लेम मुलाच्या आईला आहे, बाकी कुणाला नाही. अग पण मुलाची आईच म्हणली ना व, ती सोयरी खुणार नाही म्हणून. आता आईच्या पुढे पोरगा जाणार आहे का? मग झालंच तर. काय झालं तर? आता लग्न मोडायची भाषा त्यांनीच केली ना व, मग चांगलंच आहे की. आता तू अण्णादादाला पटकन सरळ सरळ सांगून दे की तुझं प्रेम कीर्तिकरवर आहे. अग मग अंबे, तुझं आणि त्या हेल्मेटचं लग्न होत आहे बघ. ये सॉरी का? ये बघ, ये तू माझ्या समोर बोललीस, दुसऱ्या कुणासमोर बोलायचं नाही. अण्णादादा अगोदरच त्या मॅटर मुळे टेन्शन मध्ये आहे, त्यामुळे मी पण कुणाला सांगणार नाही आणि तू पण कुणाला सांगायचं नाही. बस मग आयुष्यभर कुडत बसन खरं, पण माझ्या अण्णादादाला ना आजीला त्रास होईल असं काही वागणार नाही. अगं अंबे, तू काही कुणी आहेस वय? त्यांच्यासाठी तू तुझ्या प्रेमाचा त्याग करणार आहे वय? तसंच समज. अगं अंबे, जरा स्वतःच्या मनाचा विचार तरी कर की. नाही सारिका, माझा अण्णादादा सगळ्यात आधी माझ्या मनाचा विचार करतोय, मग मी असा स्वार्थी विचार नाही करू शकत. अगं तुझ्या पुढ्यानं डोकं बडवून घेईल तुला समजवणारा माणूस. अगं तुझ्या का लक्षात येईल ना, तुझ्या या अशा गप्प बसण्यानं किती त्रास होणार आहे ते. हे बघ, आणि मला लक्षात करून बी घ्यायचं नाहीये. मार्केटमध्ये जे काही झालं त्याची इथं वाच्यता पण करायची. अंबू, काय रे तू असं का बघायलास माझ्याकडं? आज काय हात पुढं करणार नाही काय? ठीक आहे, ये तुला आणि हे तुला. अंबू, अजून एक गंमत आहे. काय काय बिट्या, दागू काय? नाही नाही, एक मिनिट ना. ती कसं आपल्याला तंगव द्या तसं तंगव आणि मग दे. हे बरोबर बोललास तू. ए पिट्या, तू कशाला मध्ये बोलायलास?
कबस की तुझ्या तर तू सांगायला देत नाही आता सांग की बर दाखव बांगड्या आलोकरावने दिलं तुझ्यासाठी मंगळसूत्र बघायला बोलवलं होतं त्यांनी लई भारी मंगळसूत्र बघितलंय माहितीये काय रामबी आपण आपल्या सोनाराकडे जाऊ आणि तुझ्या आवडीचं एक मंगळसूत्र बनवून घेऊ आवडलं का नाही बांगड्या रामबी आलोकरावना फोन लावून देऊ काय नाही 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 अण्णा दादा ते मला या बांगड्या नको का अग अंबू आलोकरावनी लई प्रेमानं पाठवलंय तुझ्यासाठी वय पण आता कशाला ना लग्नानंतर घालीन अंबू तू जर हे नाही घेतलं असं आलोकरावनं कळलं तर त्यांना लई वाईट वाटेल ऐक माझ प्रेमानं पाठवलंय का तुझ्यासाठी छान माझ वा चल आम्ही आवडतो चल मी बांगड्या ठेवून येते अंबिना अण्णा दादाचं मन राखण्यासाठी आता किती पण नाही नाही म्हणली तरी हिच्या मनात शेखरच आहे दिव्य आई तर तूच माझी मदत कर या दोघांना एकत्र आणायला हॅलो हॅलो हे कीर्तिकर हा कोण बोलताय मी सारिका अंबिकाची मैत्रीण हा 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 बोला आत्ताच आत्ता देवळात ये का म्हणजे काय अरे मी अंबी देवळात यायलोय तुम्ही भेटान बोला मला काय वाटत नाही हि जुळलेलं लगीन होईल अस तुम्ही यान बोला काय ते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा हे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे आता आणि काय विचारायचं आहे विचारा पटकन राघव कोण आहे राघव हाय म्हणजे त्यांच्याच पाहुण्यांच्यातलं आहे त्याच काय तर मध्ये नाही मला असं कळलं की राघवच आणि म्हणजे असं काही झालंय का की लहानपणी ज्यांचं लग्नाचं वचन वगैरे दिलंय का घरच्यांना अंबीचं लगीन आणि त्या राघवशी अहो शेखर तुम्ही ह्या मॅटरचं त्या मॅटरशी काही संबंध जोडू नका उगत समजायची भेळ करू नका तुम्ही या लवकर देवळात अहो पण आता जे ऐकवायचंय ना ते मंदिरात अंबीला ऐकवा डायरेक्ट त्या वाया गेलेल्या राघव पसनेना जरा लांबच राहा आधी स्वतःच मॅटर सोडवा आणि मग दुसऱ्याच्या मॅटर मध्ये पाय घाला काय तुम्ही या आता किती ते चौकशा करताय हॅलो हो हॅलो बघूया आता तुम्ही दोघं एकत्र कशी येत नाही ते सारिका हा अग कशाला घेऊन आलेस मला मंदिरात आणि आणलेस ते आणलेस बरं वोटी पण घेऊ दिली नाहीस तू आता मला पण तुझ्यासारखं कोणीतरी दिवे लावणार भेटलं तर तुला काही अडचण आहे वे भेटला तरी मिळेलच असं नाही गप गा बरं झालं हेल्मेट नाही ती हा तर बँकेत पण काम असतील ना त्याला हेल्मेट आले का नाही परत फोन करून बघू का
आंबे हाँ तू बरोबर बोललास अगं ओटी आणायला पाहिजे होती त्याशिवाय वे देवी आई प्रसन्न होती अगं येडी देवी यायला लाज देऊ नाही तिची मनोभावे सेवा करून प्रसन्न करायचं असते ते काय बी असो तू थांब मी आलेच 2 मिनिटात अगं सारिका हेल्मेट अंबिका मला बोलायचं आहे तुझ्याशी थोडं वेळ निघून गेली आता हात सोड हात जर बोललो नाही ना तर कधीच बोलू शकणार नाहीये मी ती जागा नाही बोलायची अंबिका अग मनातली गोष्ट बोलण्यासाठी आणखी आणखी कुठली पवित्र जागा आहे पण ते देवी आईला सांगायचं मला नाही तिच्याच परवानगीने बोलतोय मी अंबिका लग्न सांगितलं कळत नाही मला काहीच ऐकायचं नाही ऐकावं लागेल काय जबरदस्ती का तू बी तुझ्या दोस्तासारखं वागायला लागलास आता कोण दोस्त अरे तोच ज्याच्या बरोबर तू हल्ली फिरत असतोस राघव आता कस एकदम बरोबर तोंडार नाव आलं बरोबर आहे तो आता जिगरी दोस्त आहे ना तुझा मग तू पण त्याच्यासारखंच वागणार अरे आपण कुठं आहे काय करतोय याच जरा भान आहे का हिल शेखर साहेब मी जर राघव सारखा असतो ना तर तू माझ्यावर प्रेमच केलं नसतं मग कोण म्हणलं तुला मी तुझ्यावर प्रेम करत होते म्हणून तुझे डोळे आता इतका वेळ झाला आम्ही तुझा हात धरलाय पण तू अजून सोडवायचा प्रयत्न नाही केलायस का गोड गैरसमज करून घेऊ नका शेखर साहेब ते मी काय राघव सोबत दिसलो म्हणून तो काय माझा जिगरी मित्र होत नाही काही गोष्टी अनावधानाने होतात त्या घडून जातात आपल्या हातात नसतात आणि समोरची व्यक्ती त्याबद्दल गैरसमज करून घेते त्या दिवशी अनावधानाने मला राघवला लिफ्ट द्यावी लागली अगदी बरोबर बोलला शेखर साहेब काही गोष्टी अनावधानानं घडतात जसं आपल्यात सुद्धा काही गोष्टी अनावधानानं घडल्या असं समजा आणि विसरून जावा एक मिनिट तुला जमेल का मला विसरणं ही अंगठी बघितलीस माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं घातली सगळ्यांच्या साक्षीनं दिवस पळून नाही गेला रे गावाला शेखर साहेब तुम्ही तुमचं बघा मी माझं बघते ते जास्त चांगलं जाईल ना अंगठी इच्छेविरुद्ध असलं ना
तर प्रेमाचा फास बनतो। आणि आता ठरव, तुला जबरदस्तीचं प्रेम हवंय कि हक्काच? माझ्यासाठी माझ्या अण्णादादाची इच्छा सर्वोच्च ठिकाणी आहे, मला खरंच माफ कर। अंबिका, मला मला एकदाच सांग, तुला एका क्षणासाठी माझ्याबद्दल प्रेम नाही वाटलं? नाही। काय मला ऐकायला नाही आलं? नाही। मला एकदा पण एका क्षणासाठी पण तुझ्यावर प्रेम झालं नाही। आणि हा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं?